अनुसूयात्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् संकल्पितं कार्यमविघ्नमीश द्राक्सिद्धिम् आयातु ममाखिलेश पापत्रयं मे हरसन्मतीश तापत्रयं मे हरशान्तिधीश नर्मदे हरसम्भूते हरलिङ्गार्चनार्द्रते हरलिङ्गार्चनतटे जयान्धं नर्मदे हर। सर्व रसिक जनांचे हार्दिक स्वागत। आणि आज तर खूप मोठा दिवस आहे, 167वा पार्ट जो आपला आलेला आहे हा संयोगाने कार्तिकी एकादशीला आलेला आहे। आज महाएकादशी, आज देव उठणी ग्यारस, म्हणजेच आज सर्व देवमंडळी झोपेतून आज जागे होतील, म्हणजेच आज चतुर्मास संपला, म्हणजेच आजपासून परिक्रमा पूर्ववत सुरू होतील। तसं आपण मार्कंडेय संन्यासाश्रमात जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की 400 परिक्रमावासी ऑलरेडी तिकडनं पास झालेले आहेत। आणि ही गोष्ट तुम्हाला सांगतो मी 5 नोव्हेंबरची। मग आता 5 नोव्हेंबर आणि आज तुम्ही बघता आहात 26 तारीख, म्हणजे 21 दिवसात अजून कित्येक लोक परिक्रमेला निघालेले आहेत। सर्व लोकांचे अभिनंदन, मान्यवरांचे अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांचे आभार। आज पुढचं सुरू करण्याच्या अगोदर मला 2 नावं मुद्दाम घ्यायची आहेत। त्यापैकी पहिलं नाव आहे अनिल कुमार बिल्लोरे आणि दुसरं नाव मला घ्यायचं आहे ईश्वर सांखला। मला यांचा विशेष उल्लेख याकरता करावा असं वाटतं की आपल्या मराठीमधल्या ह्या कथाकथनाचे ते अगदी रेग्युलर दर्शक प्रेक्षक आहेत। मला त्यांचं फार कौतुक वाटतं की मी हे पूर्ण मराठीमध्ये बोलत असताना देखील ते पूर्ण रसग्रहण याचं करत आहेत। आणि वेळोवेळी तुम्ही खाली ईश्वर सांखला, अनिल कुमार बिल्लोरे असे नावं दोन बघत असाल तुम्ही, तो आप दोनों बाबाओं को, महाराजों को हमारी तरफ से हार्दिक अभिनंदन आपका। और बहुत अच्छा लगा कि आप दोनों हिंदी भाषा होते हुए भी आप ये मराठी में मैया जी का विवरण बिल्कुल रस ग्रहण करते हुए सुन रहे हैं, उसके लिए आपका आपका हम आभारी हैं, आपके हम लोग शतशः आभारी हैं। मेरे पास शब्द नहीं है आपके लिए, लेकिन मैं आभार व्यक्त करता हूँ। तर आता सुरू करू। तुम्हाला माहिती आहे मागच्या भागामध्ये आपण शिनोरला पोचलो होतो, मग शिनोरचं तुम्हाला मी पूर्ण वर्णन केलं, तिथलं राम मंदिर, तिथलं गणेश मंदिर, मैयाचं मंदिर, तिथून खाली उतरणारा जिना, तो दगडी जिना, समोरची वाहणारी मैया, सगळं बघितलं ना तुम्ही। मग शिनोरहून अनुसूया जवळच आहे। आता आपण अनुसूयाला पोचलेलो आहोत आणि पोचल्यानंतर तिथे कसं कसं झालं हे आधी तुम्हाला मी एक स्केचद्वारे दाखवतो। त्या स्केच आणि फोटोजद्वारे तुम्हाला अनुसूया आश्रमाचं वर्णन करतो। अनुसूया मातेची स्वतंत्र ओळख तुम्हाला करून देण्याची आवश्यकता नाही आहे। आपले साक्षात गुरुवर्य दत्तात्रेयो दिगंबरः, अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः, स्मर्तृगामी स्वभक्तानाम उद्धर्ता भवसंकटात। अनुसूया आणि अत्री ऋषी या दोघांचे जे 3 बालक ते दत्तात्रेय असं म्हणू शकता, किंवा दत्त अत्रेय। अत्रेय ऋषींना ईश्वर कृपेनी जो प्रसाद मिळाला, जे दत्त म्हणून तिथे ठाकले, ते दत्तात्रेय, अत्रेय ऋषींचे म्हणून दत्त अत्रेय अशी एक व्याख्या झाली। आणि 3 बाळ ब्रह्मा विष्णू महेश यांचे 3 अंश रूपाने अनुसूया मातेला प्राप्त झाले ते हे ठिकाण। अनुसूया मातेचं सत्वहरणाची जी गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे, जर तुम्ही गुरुचरित्र पाठ करत असाल
तर गुरुचरित्रामधली म्हणजे 52 अध्याय गुरुचरित्रामधली ज्या साखरे महाराजांनी लिहिलेलं आहे त्या गुरुचरित्रामधली 4th अध्याय जो आहे तो हा आहे। 4th अध्यायामध्ये दत्तांचं जन्म दाखवलेलं आहे। तर ब्रह्मा विष्णू महेश यांचे जे अंश रूपाने 3 बालक जन्मात आले त्यापैकी ब्रह्माचे जे ब्रह्माचा अंश असलेला बालक, विष्णूचा अंश असलेले बालक आणि रुद्राचा म्हणजे शिवाचा अंश असलेले बालक असे 3 बालक, त्यापैकी रुद्राचा अवतार असलेले जे बालक ते दुर्वास मुनी झाले आणि ते तपश्चर्येला मातेची परवानगी घेऊन निघून गेले। जे ब्रह्माचा अंश असलेले बालक म्हणजे ब्रह्मदेव ते चंद्र रूपाने त्यांनी आसमंतामध्ये वास केला। त्यांनी सांगितलं नित्य अम्मा दर्शन आपल्या चरणांचे अशी गुरुचरित्रामध्ये ओळ आहे। आणि तिसरी जी मूर्ती होती, तिसरं जे बालक होतं ते आपण ज्यांना दत्त म्हणून संबोधतो, एकमुखी दत्त म्हणजे ते विष्णूचा अंश असलेले दत्तात्रेय। तर मग दत्त महाराजांनी पण मोठे झाल्यानंतर अनुसया मातेकडे परवानगी मागितली की आता आम्ही सगळीकडे भ्रमण करायला, भ्रमंती करायला आम्ही निघतो आहोत, तुम्ही आम्हाला परवानगी द्या, अशी ती कथा गुरुचरित्रामधली आहे। तर ती कथा तुम्ही अवश्य वाचा आणि आज एकादशी पण आहे त्यामुळे गुरुचरित्र काढून तो 4th अध्याय, नॉर्मली दत्तजयंतीच्या वेळेला जन्माच्या अध्यायासाठी आपण तो 4th अध्याय वाचत असतो गुरुचरित्रातला, त्याची या निमित्ताने आठवण आली। तर असं ते ठिकाण आहे अनुसूया मातेचं, जिथे मंदिर आहे ते अनुसूया नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये हे अनुसूयेचं मंदिर आहे, सुंदरसं गाभारा, त्या गाभाऱ्यामध्ये अनुसूया मातेची स्थापना केलेली आहे, फार सुंदर ती मूर्ती आहे। आणि बाकीचं वर्णन आश्रमाचं मी करतोच आहे 1-2 मिनिटानंतर। आज मैयाजींचं नामस्मरण नाही झालं आपलं, तर ते आधी करून घेऊ। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात। ओम दत्तात्रेयाय विद्महे परमहंसाय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात। ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ठ प्रचोदयात। ओम अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमंत प्रचोदयात। अशी आपण गायत्री म्हटली अनुसूया मातेची आणि दत्तात्रेयांची आणि कार्तिक स्वामींची, महादेवाची आणि आपल्या मैयाजींची। तर आता इथे मी थांबतो आणि तुम्हाला आधी त्या आश्रमाचं जिओग्राफी दाखवतो। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। संयोगानी आत्ता माझ्या डेस्कटॉपवरती नाशिकच्या कालिका मातेचा फोटो लागलेला आहे। सो अनुसूया मातेचं स्थान तुम्हाला दाखवण्याआधी कालिका मैयाचं दर्शन घ्या। ही इकडे कालिका माता आहे, एका बाजूला महालक्ष्मी आहे, एका बाजूला सरस्वती आहे, असे हे कालिका मातेचं खूप प्राचीन स्थान आहे नाशिकमध्ये। जुना आग्रा मुंबई रोड हा रस्ता सरळ CBS कडे जातो, त्या रस्त्यावरती आहे, तिचं आपण दर्शन घेतलं आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे श्री क्षेत्र अनुसूया। श्री क्षेत्र अनुसूया इथली अरेंजमेंट तुम्हाला दाखवतोय। तर सगळ्यात आधी एक ओव्हरऑल तुम्हाला दाखवतो, आम्ही शिणोरहून जेव्हा आलो तेव्हा हा रस्ता घेऊन इकडनं आलो असं। आणि सगळ्यात पहिले आम्ही इथे पोचलो, साधारण संध्याकाळ झालेली होती आम्हाला इथे पोचेपर्यंत, 4:15 घेतले वाजले होते।
तर या रस्त्यावरनं चालत चालत लोक म्हणाले, मैयाजी जर पीछे चले जाओ जरा, वहां पे आपको भोग मिलेगा, बालभोग। खरं म्हणजे बालभोग म्हणणं उचित नाही, पण संध्याकाळचं चाय वगैरह। इथे आम्ही सगळ्यात पहिले इथे ओट्यावरती, मी, सुषमा, प्रमोद आणि सूरज, आम्ही चौघ इथल्या ओट्यावरती टेकलो आणि इथेच आम्हाला पोचल्याबरोबर पोहे, फरसाण आणि चहा मस्तपैकी मिळाला। मग त्यानंतर आम्ही या रस्त्यावरनं चालत चालत इथे आलो, या बाकावरती बसलो। इथे हे मंदिर, मंदिराच्या समोरच सुंदरसे असे बाक बनवलेले आहेत, दगडाचे बाक असतात तसे हे बाक आहेत। आणि इथून पायऱ्या, या चार पायऱ्या उतरून खाली शिरलो आपण की हा मुख्य मंदिराचा गाभारा। इथे चारी बाजूला 2.5 फुटाची दगडी भिंत, हा समोर गाभारा, हा मैयाचा गाभारा आहे। त्याच्या आतमध्ये इथे प्रतिष्ठित आहे अनुसूया मातेची अतिशय देखणी लावण्यवती अशी श्वेत दगडाची बनवलेली मूर्ती, अतिशय प्रसन्न मूर्ती आहे। म्हणजे मातेकडे बघितल्यावर जे मनामध्ये भावना उत्पन्न व्हायला पाहिजे माता हे शब्द ऐकल्यावरती, तशीच ती अनुसूया माता आहे। आणि ती माता म्हणजे कोणाची आहे? साक्षात दत्तप्रभूंची माता आहे ती, दुर्वास ऋषींची माता आहे, चंद्राची माता आहे, अशी ती अनुसूया माता। तिचं दर्शन या ठिकाणी, इथे समोर पुजारी बसतात आणि मग तिथे जाऊन आपण त्यांच्याकडनं प्रसाद वगैरे घेऊ शकतो। इथे समोर थोडंसं आलो, हे मंदिर, मंदिराचं पूर्ण असं प्रिमायसेस आहे आणि इथे एक छोटीशी विहीर आहे, छोटस एक हातभर त्याची विड्थ असेल, व्यास त्याचा हातभर असेल। आणि तिथे गुप्त गंगा तिथे प्रगट झालेली आहे असं म्हणतात। आता गुप्त गंगा तिला म्हणतात म्हणजे त्या आपल्या मैया जी आहेत की गंगा आहे हे जरा तुम्हालाच शोध काढायला लागेल, पण तिथे गुप्त गंगा इथे आहे असं आम्हाला सांगितलं। ते मागे खूप छान असं ओपन एरिया आहे, बाग ये सारखं आहे, तिथे बसून लोक, भरपूर लोक तिथे। आणि दुसऱ्या दिवशी तर काय झालं, इथे भंडारा होता, अनुसूया मातेचा भंडारा होता, त्यामुळे भरपूर गर्दी होती। आणि इथून थोडस या बाजूला आलो, इथे इथे एक मंदिर आहे, या मंदिराचे फोटो तुम्हाला दाखवत होते जस्ट थोड्याच वेळात। तर हे ते मंदिर, सुंदर मंदिर आहे, तीन अलग अलग देवी। आणि इकडे मला वाटतं नरसिंह सरस्वतींची मूर्ती आहे आणि इकडे इकडे नरसिंह सरस्वती आणि इकडे आपले दत्त महाराज, म्हणजे नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ अशा दोघांच्या मूर्ती आहेत इकडे प्रस्थापित केलेल्या। आणि इथे देवीचं मंदिर आहे, हे मी तुम्हाला फोटो दाखवतो जस्ट। आणि इथे येऊन आम्ही बाकावरती बसलो आणि काय व्यवस्था आहे आता इथे असं विचारलं, तुम्ही इथे गृहस्थ उभे होते, ते म्हणे बाबाजी या सामने आश्रम है वहां पे आप चले जाओ। इथे आलो भैया, ही धर्मशाळा ही वाली होती, ही साधारण एक 20 फूट अशी आणि 30 फूट असा एक हॉल होता। आणि इथे बऱ्याच लोकांनी ऑलरेडी आसनं वगैरे लावलेली होती, पण ते एकूण वातावरण थोडंसं मजेदार वाटलं नाही। इथे मागे स्वयंपाकघर होतं, स्वयंपाकघर, समोर हा हॉल, आणि तिथे काही दुसरी व्यवस्था वगैरे दिसली नाही, त्यामुळे मनाचं काही समाधान झालं नाही। काय होतं परिक्रमेमध्ये, ते आपलं मन जे असतं ना ते बरोबर सांगतं की इथे आसन लावायला पाहिजे किंवा इथे आसन लावायला नको। तर तसं इथे काही ग्रीन सिग्नल मिळाला नाही, मग थोडं घुटमळलो तिथे। एक जण अजून आला, तो म्हणे बाबाजी आपके साथ मैया जी है। म्हटलं हाँ, म्हणे ऐसा करो आप उनसे बात करो, काय त्यांनी नाव सांगितलं, सरपंच जी है वहां पे, उनसे बात करो तो आपको कमरा मिल सकता है। ठीक है म्हटलं, सुषमाला तिथेच बसायला सांगितलं। आणि मग तो कोण ते सरपंच,
त्यांना जाऊन भेटलो. ते सरपंचही कुठेतरी बिझी होते. बिझी म्हणजे इथे ते तुम्हाला स्वयंपाकघर दाखवलं ना, या स्वयंपाकघराच्या आतलं तुम्हाला दाखवतो चित्र. त्या स्वयंपाकघरामध्ये हे बघ, हे असं स्वयंपाकघर होत. इथे आसनं लावलेली त्या धर्मशाळेमध्ये लोकांनी, आणि इथे आतमध्ये एक पोळ्यांचं यंत्र होत. त्या पोळ्यांच्या यंत्रावरती पोळ्या तयार होत होत्या, म्हणजे आटा तो गुंतला जात होता. ते बघत थोडा वेळ थांबलो. मग एक कोणीतरी बंडू, त्याचं नाव मला आता लक्षात नाही, पण त्याच्याकडे किल्ली मिळेल तुम्हाला असं ते सरपंच म्हणाले. त्याला लोकेट केलं सगळ्या त्या गर्दीमधून, नाव विचारत विचारत शेवटी तो लोकेट झाला. तो म्हणे हा मी देतो हूं चावी. आणि त्यानंतर तो जो गायब झाला त्या गावामध्ये, त्यांनी घरी ठेवलेली होती किल्ली. तो 20-एक मिनिटांनी तो आला किल्ली वगैरे घेऊन, आणि त्यानंतर त्यांनी आमची व्यवस्था या ठिकाणी केली. आधी तुम्हाला इथे दाखवतो हे आश्रम, हे मंदिर आपण आता बघितलं. इथे सुषमा बसलेली होती, हाही फोटो तुम्हाला दाखवतो. आणि इथून मग चालत चालत थोडस गावाच्या या बाजूला, इथे समोर गाव आहे पूर्ण, इथे एक कुठेतरी शासकीय इमारत होती. समोर चहाच्या टपऱ्या वगैरे होत्या. आणि ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंग मध्ये आपली सोय लागली. ही बिल्डिंग तुम्हाला दाखवतो, अशी ही बिल्डिंग होती. लांब असं एक सुंदरस बिल्डिंग, समोर कॉरिडॉर आणि समोर अशी पूर्ण जाळी लावलेली. इथे हा भाग असा, एवढा भाग ओपन होता, एवढा भाग ओपन होता. आणि इथे टॉयलेट बाथरूम या अर्ध्या भागामध्ये संडास होते, अर्ध्या भागामध्ये बाथरूम होते. इथे बाहेर एक कॉमन नळ लावलेला होता, भरपूर पाणी, पाण्याचे काही तिथे इश्यू नाही. आणि एक नंबरची रूमच आपल्याला मिळाली, त्यांनी आणून किल्ली वगैरे दिली. या रूमच्या तिथे फॅन वगैरे, ते दोन्ही बाजूला तांड, सगळं व्यवस्थित काम होतं. मग आम्ही चौघे जण त्याच रूम मध्ये राहिलो, मी, प्रमोद, सूरज आणि सुषमा, असे चौघही आम्ही त्या रूम मध्येच रात्री मुक्काम केला. इथे अजूनही रूम्स होत्या, त्या रूम मध्ये कोणी कोणी होते त्यांच्याशी काही परिचय झाला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशीची एक तुम्हाला इथे घटना सांगतो की दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही नेहमीप्रमाणे उठलो, इकडे स्नान वगैरे केलं. स्नानासाठी इथे जागा होती, मी आणि सुषमा पहाटे पहाटे जाऊन स्नान करून घेतलं. आणि काय झालं, इथे ही बाउंड्री जरी होती तरी पूर्ण ओपन होती, म्हणजे 1-3 फुटापर्यंत भिंत आणि त्यावरती जाळी होती. त्यामुळे इकडनं येता जाता हे दिसत होतं. त्यामुळे अंधार पडलेला असतानाच आम्ही स्नान वगैरे करून इथे रूम मध्ये पूजा आरती वगैरे संपन्न केली आणि मग बाहेर निघालो आम्ही चहासाठी. इथे इथे दाखवतो, इथे बाहेर निघाल्या निघाल्या इथे चहाची व्यवस्था होती. चहा पिताना काय दृश्य दिसलं की एक विदेशी एक महिला पण तिथे आलेली होती, म्हणजे अनुसया मातेचं दर्शन घ्यायला. ती मला वाटतं कुठल्या तरी जवळच्या मोठ्या शहरातून कारने आली होती आणि सकाळी सकाळी पोचली होती. तिच्या बरोबर आपला एक इंडियन कोणीतरी गाईड होता. आणि मग फॉरेनर आपल्या बरोबर असले की आपण किती कॉन्शियस होऊन जातो, त्याचं उदाहरण म्हणजे तो त्याच्या बरोबरचा गाईड होता. तो इंग्लिश विंग्लिश मध्ये असा बोलत होता, पण त्याला असं आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत असं काहीतरी दाखवत होता तो, किंवा त्याला वाटत होत हे मला माहित नाही. मी काही त्यांच्याशी परिचय वगैरे असा काही करून नाही घेतला, कारण ते लोक आपल्या आपल्या मध्येच मस्त होते. तर असं ते अनुसया मातेचं ठिकाण. आय होप की तुम्हाला ही सुमंगलची आयडिया आहे की असं जर दाखवलं त्याने ओरिएंटेशन थोडं चांगलं होईल. इथे दिशा मात्र तुम्ही मला विचारू नका, कारण मलाही आता लक्षात नाही की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नेमकं कुठे होतं. आणि इथे मैयाजी जवळ नव्हत्या, मैयाजी जरी जवळ असल्या तरी दिशा पटकन कळते.
गुगल मॅप मध्ये कळलं तर दिशा कळू शकेल, पण या ठिकाणी तरी आत्ता माझ्याकडे काही तशी हे नाहीये. तर इथे थांबू आपण. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. 167 व्या भागामध्ये तुम्हाला फोटोज काही दाखवता आले नाही, ते दाखवण्यासाठी आता आपण 168 व्या भागामध्ये जाऊ. त्याबरोबर इतरही तुम्हाला फोटो दाखवतो. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.